नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SRK आर्ट्स चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण काही अशा ॲपबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये आपण आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये सुद्धा स्केचिंग करू शकतो. चला तर मग सुरू करूया. आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये स्केच करण्यासाठी ऑटोडेस्क स्केचबुक नावाचा एक ॲप येतो, तो तुम्हाला प्लेस्टोअरवरती जाऊन डाउनलोड करावा लागेल. हा ॲप ओपन करताच आपल्याला हे अशा प्रकारचे पेज ओपन होईल. स्टार्ट ड्रॉइंगवर क्लिक करताच हे अशा प्रकारचे पेज ओपन होईल. यातील एक एक ऑप्शन आपण आज पाहूया. न्यू स्केचवर क्लिक करताच बाय डिफॉल्ट पेजचे ऑप्शन येतील. तसंच आपण पेज कस्टमाइज करू शकतो. आपल्याला कोणत्या साईजचे पेज पाहिजे ते आपण सेट करू शकतो. आणखी काही ऑर्डरमध्ये ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये मोबाईल, वेब, व्हिडिओ अँड फिल्म्सचे ऑप्शन आहेत. यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे साइजेस पाहायला मिळतील. आता स्केच करायचे म्हटले तर पेन्सिली तर हव्याच. या लायब्ररीमध्ये बरेच प्रकारचे ब्रश, पेन्सिल्स, इरेझर्स, टेक्स्चर्स, पॅटर्न्स याचे ऑप्शन तुम्हाला दिसून येतील. त्याच लायब्ररीमध्ये आपण आपल्याला एक फायनलचा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये पेन्सिल्सचे शेड्स असतील, HB, 2B, 3B, 4B, 5B एक्सेट्रा. डेमोसाठी मी तुम्हाला एक पेन्सिल सिलेक्ट करून दाखवतो. पेन्सिल सिलेक्ट करून आपण नॉर्मली काहीतरी ड्रॉ करूया. एक सर्कल ड्रॉ करूया. पेन्सिल एकदम स्मूथली चालत आहे. आत्ता मी तुम्हाला दुसरी पेन्सिल सिलेक्ट करून दाखवतो. या दोन पेन्सिलमधला फरक तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. रियल पेन्सिल जी यूज करतो, 2B, HB, 4B, लाईट टू डार्क, तशाच प्रकारचे सर्व पेन्सिल यामध्ये बाय डिफॉल्ट आहेत. हे केलेले स्केच आपण इरेजसुद्धा करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.